सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या पार्ट टूमध्ये आपण मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट पाहणार आहोत ही इयत्ता दहावीसाठी आहे आणि सेमीच्या विद्यार्थ्यांसाठीही असणार आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट ए चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट इट्स नंबर फॉर दी फॉलोईंग क्वेश्चन्स फाय मार्क्सचा हा क्वेश्चन आहे यामध्ये क्वेश्चन नंबर वन आहे ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्यूल ऑफ डी एन ए टू एम आर एन ए इज कॉल्ड डॅश प्रोसेस ऑप्शन आहेत ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन आणि डी म्युटेशन दिलेल्या आकृतीमध्ये तुम्ही बघितलं तर डी एन एचं रूपांतर एम आर एन एमध्ये होणं याला ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात सो आन्सर इज ट्रान्सक्रिप्शन बॉडी ब्रेक्सअप इन्टू सेवरल फ्रॅगमेंट्स अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल दिस इज डॅश टाईप ऑफ रिप्रोडक्शन फ्रॅगमेंट्स म्हणजे खंड किंवा तुकडा स्पायरोगारा या अलगीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की स्पायरोगायराचे फ्रॅगमेंट्स खंड पडतात आणि प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे तो एक न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून जगू शकतो आणि ह्या रिप्रोडक्शनची टाईप आहे अर्थातच फ्रॅगमेंटेशन तिसरा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोईंग इज अ मॅन मेड डिझास्टर मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित डिझॅस्टर म्हणजे आपत्ती अर्थक्वेक म्हणजे भूकंप फ्लड म्हणजे महापूर आणि मिटेरिक म्हणजे उल्कापात आता हे तिन्ही जे आहेत हे तिन्ही नॅचरल डिझॅस्टर आहेत म्हणजे नैसर्गिक आपत्ती आहेत मग राहिला डी ऑप्शन लिकेज ऑफ टॉक्झिक गॅसेस अँड दिस इज द आन्सर फोर्थ क्वेश्चन आहे द स्पिंडल फायबर स्टार्ट ॲपिअरिंग फ्रॉम डॅश स्टेज ऑफ कॅरिओकायनसिस इथे शेजारील आकृतीमध्ये मेटाफेज ही फेज आपण पाहतोय ज्यामध्ये स्पिंडल फायबर जे आहेत ते तयार होताना दिसत आहेत त्यामुळे याच्या ऑप्शनमधून आपण निवडणार आहोत आन्सर बी मेटाफेज सॉल्ट्स विच कॅन बी यूज ॲज सप्लिमेंट ऑफ कॅल्शियम अँड आयर्न आर ऑप्टेन फ्रॉम डॅश ऑप्शन्स आर कार्बोनिक ॲसिड ॲसिटिक ॲसिड सायट्रिक ॲसिड आणि ग्लुकॉनिक ॲसिड सेवंथ लेसन जो आहे आपला इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी याच्या पेज नंबर एटी वनवर हा चार्ट आहे ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स यूजफुल फॉर द सेम यामध्ये आपल्याला दिसून येईल की कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचं उत्पादन करण्यासाठी ग्लोकॉनिक ॲसिड ग्लुकॉनिक आमलं तयार होतं ज्यासाठी ॲस्पर्गिलस नायगर या मायक्रो मायक्रोब किंवा सूक्ष्मजीवाची मदत होते सो आन्सर इज ग्लुकॉनिक ॲसिड क्वेश्चन नंबर फर्स्टमधला पुढचा बी आपल्याला आहे सॉल्व द फॉलोईंग क्वेश्चन्स आणि ह्यालासुद्धा फाय मार्क्स आहेत यातील पहिला क्वेश्चन आहे फाईंड ऑड वन आउट ड्राइंग सॉल्टिंग कुकिंग सोकिंग विथ शुगर आता यामध्ये ड्राइंग म्हणजे सुकवणं सॉल्टिंग म्हणजे मीठ लावणं त्याला किंवा खारवणं कुकिंग म्हणजे शिजवणं आणि सोकिंग विथ शुगर म्हणजेच सर पदार्थ जो आहे जाम किंवा मोरांबा यासारखे पदार्थ तयार करणं ड्राईंग सॉल्टिंग आणि सोकिंग विथ शुगर हे जे आहेत हे प्रिझर्वेशन मेथड आहेत म्हणजे एखादा पदार्थ टिकवण्यासाठी याची मदत होते त्यामुळे ऑड वन जो असणार आहे तो आहे कुकिंग राईट द करेक्ट को रिलेशन ट्रान्सवर्स बायनरी फिजन पॅरामेशियममध्ये आढळून येते शेजारील आकृतीमध्ये सी ही जी आकृती आहे ती पॅरामेशियमची आहे जिथे ट्रान्सवर्स बायनरी फिजन म्हणजे आडवा छेद जो आहे किंवा आडवा विभाजन जे आहे ते आहे एका पॅरामेशियमपासून दोन पॅरामेशियम तयार झाले आणि दुसरा संबंध विचारला गेला आहे लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन म्हणजे उभा छेद जो आहे तो उभा छेद होऊन दोन ऑर्गॅनिझम तयार होणं आणि त्याचं उदाहरण बीमध्ये दिसतंय युगलिना आन्सर इज युगलिना थर्ड क्वेश्चन आहे यातला स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स टोबॅको कंटेनिंग सबस्टनसेस कॅन नॉट कॉज कॅन्सर ऑफ माउथ अँड लंग याचा अर्थ की ज्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ आहे त्याच्यामुळे तोंडाचा किंवा फुफ्फुसाचा कर्करोग होत नाही याचं उत्तर आहे फॉल्स चूक राईट फंक्शन ऑफ टेस्टीज टेस्टीजचं कार्य आपल्याला विचारलेलं आहे अँड आन्सर इज प्रोड्यूस टेस्टोस्टेरॉन टेस्टोस्टेरॉन हा मेल रिप्रोडक्टिव सिस्टीमशी रिलेटेड असा एक हॉर्मोन आहे आय ॲम कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टिलिया अँड मॅमल्स व्हॉट इज माय नेम दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला हा प्राणी जो आहे तो दिसतो आहे जो रेप्टिलिया म्हणजे सरीसृप प्राणी जे सरपटणारे प्राणी आहेत जे लेग एक्स म्हणजेच अंडी जी आहेत ती अंडी घालतात आणि मॅमल्स म्हणजे सस्तनी प्राणी पिलांना जन्म देणारे त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स जे आहेत त्या असतात आणि असे दोन्हीचे गुणधर्म दाखवणारी ही कनेक्टिंग लिंक जी आहे ती आणि त्याचं उदाहरण म्हणजे डगबिल प्लॅटिपस क्वेश्चन नंबर टू ए आहे गिव सायंटिफिक रिझन्स एनी टू तीन दिलेले असणार आहेत ज्यातले दोन तुम्हाला लिहायचे आहेत इच हॅविंग टू मार्क्स सो टोटल मार्क्स आर फोर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे इंडियन शूड फॉलो फॅमिली प्लॅनिंग फॉर कंट्रोलिंग द पॉप्युलेशन जर लोकसंख्या नियंत्रणात आणायची असेल तर भारतीय लोकांनी कुटुंब नियोजनाचा आधार घ्यायला हवा आन्सर आपण देणार आहोत विदिन अ शॉर्ट ड्युरेशन इफ देअर हॅड बीन एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन देन इट इज कॉल्ड पॉप्युलेशन ग्रोथ लोकसंख्याची वाढ कशाला म्हणायचं तर थोड्याशा कालावधीमध्ये जर मोठ्या प्रमाणात लोकांची संख्या वाढत असेल तर त्याला आपण लोकसंख्येचा विस्फोट किंवा लोकसंख्या वाढ असं म्हणणार आहोत याला एक मार्क मिळेल द प्रॉब्लेम्स ड्यू टू पॉप्युलेशन एक्सप्लोजन आर अनएम्प्लॉयमेंट डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम अँड इन्क्रीजिंग लोन स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला लोकसंख्या वाढीचे परिणाम द्यायचे आहेत की लोकसंख्येचा विस्फोट झाला तर एकतर बेकारी वाढेल त्याच्यानंतर राहणीमानाचा दर्जा जो आहे तो सुद्धा कमी होणार आहे त्यानंतर दरडोई उत्पन्न कमी होईल आणि जी काही आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्याच्यावरसुद्धा स्ट्रेस येणार आहे ताण निर्माण होणार आहे दुसरं रिझन आहे वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइज व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकवा का जाणवतो आहे वेन वी अंडरटेक कॉन्स्टंट एक्सरसाइजेज देअर मे बी शॉर्टेज ऑफ ऑक्सिजन फॉर द सेल जर आपण साध स सतत जर व्यायाम जो आहे तो बराच कालावधीसाठी केला तर आपल्या ज्या पेशी आहेत सेल्स ज्या आहेत त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासते असा पॉईंट लिहिला गेला तर एक मार्क मिळणार आहे अवर मसल्स अँड अदर टिश्यूज परफॉर्म एनरोबिक रेस्पिरेशन इन सच कंडिशन लॅक्टिक ॲसिड इज फॉर्म आणि अशा स्थितीमध्ये जर आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासली आपल्या पेशींना तर आपले स्नायू जे आहेत मसल जे आहेत ते एनरोबिक रेस्पिरेशन करतात ऑक्सिजन विरहित श्वसन जे आहे ते करतात ज्यामध्ये लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं मॉलिक्युल्स ऑफ ए टी पी ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट प्रोड्यूस इन ऑक्सिडेशन ऑफ फूड आर अल्सो मच लेस आणि ए टी पी जे आहे ज्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असे त्याचं प्रमाणच कमी झाल्याने आपल्याला वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग तिसरं कारण आहे हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी सोलार एनर्जी अँड विन एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जी आन्सर हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी सोलार एनर्जी अँड विन एनर्जीज ऑप्टेन रिस्पेक्टिवली फ्रॉम फ्लोईंग वॉटर सन अँड वाईन याला एक मार्क मिळणार आहे दिस सोर्सेस दॅट इज वॉटर रिझर्वॉयर सन अँड बीन आर इन इनएक्झॉस्टिबल अँड सस्टेनेबल हे असे स्रोत आहे म्हणजे पाण्याचा साठा म्हणा किंवा सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा हे असे स्रोत आहेत की जे कधीही नष्ट होणारे नाहीत दे विल नॉट बी फिनिश आणि याला एक गुण मिळणार आहे क्वेश्चन नंबर मधला हा बी क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोईंग क्वेश्चन्स एनी थ्री पाच एकूण दिले जातील प्रश्न ज्यामध्ये तीन प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण मिळणार आहेत त्यामुळे सहा गुणांचा हा प्रश्न इथे कम्प्लीट द फॉलोईंग चार्ट इव्हिडन्स ऑफ इवोल्युशन यासाठी म्हणजे उत्क्रांतीविषयक पुरावे आपल्याला द्यायचे आहेत आणि चार मुद्दे जे आहेत ते इथे चार मुद्दे द्यायचे आहेत प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण असणार आहे आन्सर असणार आहे आपलं मॉर्फॉलॉजिकल पॅलँटॉलॉजिकल सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर किंवा ॲनाटॉमिकल असंही देऊ शकता आणि फोर्थ वन इज द एम्ब्रिओलॉजिकल हाफ मार्क्स फॉर इच पॉइंट सेकंड क्वेश्चन आहे बाय ऑब्झर्विंग गिवन पिक्चर राईट एनी टू इफेक्ट्स ऑफ धीस डिझास्टर डिझास्टर काय आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल इट इज अ रेल्वे ॲक्सिडंट एकूण सहा इफेक्ट आहे त्याचे एनी टू पॉईंट कोणतेही दोन दिलेत तर तुम्हाला दोन गुण मिळणार आहे पहिला इफेक्ट आहे इन्व्हायरमेंटल द एंटायर सराउंडिंग विल शो डिस्ट्रक्शन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह द रेल्वे डिपार्टमेंट विल हॅव स्ट्रेस अँड द टाइम टेबल कोलॅप्स पॉलिटिकल मिनिस्ट्री ऑफ रेल्वे इज कन्सिडर टू बी रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्सिडंट मेडिकल द पॅसेंजर्स कमिटिंग इन द ट्रेन डाय ऑर सफर फ्रॉम सिरियस इंजुरीज इकॉनॉमिक द रेल्वे सफर ह्यूज फायनान्शियल लॉस सोशल द रेल्वे ट्रॅफिक इज डिस्टर्ब या सहापैकी कोणतेही दोन मुद्दे तुम्ही दोन गुणांसाठी देऊ शकता तिसरा प्रश्न आहे एक्सप्लेन फोर वेज टू मिनिमाइज स्ट्रेस जर स्ट्रेस ताणतणाव कमी करायचा असेल तर चार पर्याय विचारलेत प्रत्येक पर्यायाला अर्धा गुण असणार आहे त्यामुळे आपल्याला या सहापैकी कोणतेही चार आपण देऊ शकतोय लाफ्टर क्लब गुड कम्युनिकेशन रायटिंग हॉबीज आउटडोअर गेम्स अँड फिजिकल एक्सरसाइज अँड सिंगिंग असे कोणतेही चार मुद्दे ह्याच्यापैकी असू शकतात चौथा प्रश्न आहे कम्प्लीट फॉलोईंग कन्सेप्च्युअल पिक्चर मायक्रोब्स यामध्ये सूक्ष्मजीव जे आहेत त्या सूक्ष्मजीवांची मदत कोणत्या बाबतीमध्ये आपल्याला होते तर इथे ते दिलेलं आहे ज्यामध्ये रंगीत भाग जो आहे तो परीक्षेत दिला गेला आहे ऑइल स्पील आणि बायोगॅस अँड कंपोस्टिंग राहिलेले चार तप्ते जे आहेत ते अर्ध्या अर्ध्या मार्कासाठी आपल्याला फील करायचे आहेत ते भरायचं आहेत मग त्यामध्ये बायोफ्युल्स असू शकेल सिवेज ट्रीटमेंट असेल लँड फिलिंग असेल मायक्रोवेअल इनॉक्युलंट्स बायोपेस्टिसाईड्स असे पर्याय जे आहेत ते पर्याय तुम्ही देऊ शकता यातला पाचवा आणि शेवटचा प्रश्न डिस्टिंग्विश बिटवीन एव्ज अँड मॅमेलिया क्लास एव्ज आणि क्लास मॅमेलियामधला डिफरन्स इथे द्यायचा आहे एव्ज जे आहे पक्षीवर्ग एरियल मोड ऑफ लाईफ मॅमेलिया टेरिस्ट्रियल मोड ऑफ लाईफ आहे एक्झस्ट केलोटन म्हणजे अंगावरची जी व बाह्य आवरण जे आहे इट इज इन द फॉर्म ऑफ फिदर्स पंखाच्या स्वरूपात असतं मॅमेलियामध्ये ते फर हेअर किंवा वूलच्या स्वरूपात असतं एव्ज जे आहेत दॅट इज ओवी पेरस म्हणजे द एक्स हेच इंटू नेस्लिंग अंडी उभवण्याचं काम जे आहे त्या पक्ष्यांकडून होतं तर मॅमेलिया बी व्ही पेरस असतात दे गिव्ह बर्ड टू लिव यंग वन्स पिलांना जन्म देतात एव्जमध्ये जॉज आर मॉडिफाईड इन टू बीक बीक म्हणजे चोच तर मॅमेलियामध्ये जॉज हॅव टीथ जबड्यामध्ये दात जे आहेत ते आढळून येतात एव्जचं उदाहरण आहे क्रो स्पॅरो एक्सेट्रा आणि मॅमेलिया अर्थात ह्युमन बिईंग बॅट कॅट एक्सेट्रा अशा रीतीने क्वेश्चन टू मधला बी हा क्वेश्चन आपण आता इथे पाहिला ज्यात एनी थ्री आपल्याला द्यायचे होते पाचपैकी कोणतेही तीन तुम्ही लिहू शकता क्वेश्चन थ्री जो आहे हा मात्र मोठा प्रश्न आहे सॉल्व्ह द फॉलोईंग क्वेश्चन एनी फाईव्ह आठ एकूण प्रश्न दिले जातील ज्यामध्ये तुम्हाला पाचची उत्तरं लिहायची आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला तीन गुण असणार आहेत मुद्द्यानुरूप मांडणी केलीत तर तुम्हाला पंधरा मार्क मिळवणं अतिशय सोपं जाणार आहे यातला पहिला प्रश्न आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस विथ एक्झाम्पल्स आन्सर आहे देर आर सिमिलॅरिटीज इन द स्ट्रक्चर अँड ॲनाटॉमी ऑफ डिफरंट ॲनिमल ग्रुप दॅट इज ह्युमन हँड लिम्स ऑफ बुल ऑर कॅट पॅटेजियम ऑफ बॅट अँड फ्लिपर ऑफ वेल आर ऑल सिमिलर इन देअर इंटरनल ॲनाटॉमी अंतर्गत रचना या सर्वांची बघितली तर ती सारखी असते मात्र एक्स्टर्नल मॉर्फॉलॉजी डज नॉट शो एनी सिमिलॅरिटी बाह्य रचना मात्र माणसाच्या हाताची हाता वेगळी असते किंवा बैलाचा पाय जो आहे त्याची वेगळी असते किंवा वटवागुळ जे आहे त्याचा पंख जो आहे पर त्याची वेगळी असते द सिमिलॅरिटीज इज इन द ॲनाटॉमी इज अँड इव्हिडन्स दॅट मे हॅव अ कॉमन अँसेस्टर पण आतल्या रचनेमुळे आपण निश्चितपणे सांगू शकतो की यांचा जो ॲन्सेस्टर आहे पूर्वज जो आहे तो मात्र सारखाच असणार आहे सेकेंड क्वेश्चन आहे विच प्रिकॉशन्स आर नेसेसरी फॉर प्रॉपर डिकम्पोजिशन ऑफ डोमेस्टिक वे घरगुती कचरा जो आहे त्याचा रास करण्यासाठी कोणती काळजी आपल्याला घेत आहे त्याचं पहिला मुद्दा आहे तर डॉमेस्टिक वेस्ट शूड बी प्रॉपरली सेग्रिगेटेड इन्टू बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल घरगुती कचऱ्याचं वर्गीकरण झालं पाहिजे ज्यामध्ये बायोडिग्रेडेबल म्हणजे आपण विघटनशील कचरा म्हणतो त्याला आणि नॉन बायोडिग्रेडेबल अविघटनशील कचरा ज्याच्यामध्ये प्लास्टिकचा समावेश होतो दिज वेस्ट शूड बी स्टोअर सेपरेटली इंटू टू डिफरंट कंटेनर्स द नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजेच प्लॅस्टिकसारखा कचरा जो आहे शुड बी आयदर यूज ऑर सेंट फॉर रिसायकलिंग हा रिसायक्लिंगसाठी निर्मितीसाठी आपल्याला पाठवता येऊ शकतो थ्री पॉईंट्स थ्री मार्क्स वॉट विल यू डू अँड वाय चाईल्ड ऑफ युअर नेबर इज ॲडिक्टेड टू टोबॅको चुईंग तुमच्या शेजारच्या मुलाला तंबाखूची लगत जी आहे ती लागलेली आहे तंबाखू खाण्याची सवय लागली आहे टू कन्व्हे हिम ऑर हर अबाउट डिसएडवांटेजेस ऑफ टोबॅको च्युइंग इट मे कॉज कॅन्सर एक मार्क असणार आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने मांडणी केली तरी हा सेल्फ इव्हॅल्युएटेड क्वेश्चन आहे म्हणजेच तुम्ही याचं उत्तर स्वतःच्या भाषेत कोणत्याही पद्धतीने देऊ शकता युअर फ्रेंड हॅज डेव्हलप द हॉबी ऑफ स्नॅपिंग सेल्फीज तुमच्या मित्राला सेल्फी काढण्याची सवय लागली आहे अवॉइड सेल्फीज गायडन्स टू फ्रेंड्स सेल्फीज टेकन इन सच सर्कमटन्सेस युजली रिझल्ट इन अँड ॲक्सिडंट युअर सिस्टर हॅज बिकम इन कम कम्युनिकेटिव्ह शी प्रिफर्स टू रिमेन अलोन बहिणीला तुमच्या एकटं राहण्याची सवय लागली तर मग याचा आन्सर असेच डोंट लीव अलोन हर तिला एकटं सोडू नका हेल्प टू डेव्हलप हॉबीज तिथे छंद विकसित होतील असा प्रयत्न करा अशा रीतीने एक गुणांचा प्रत्येक प्रत्येक भाग जो आहे तो एक एक गुणांचा असा तीन गुणांचा हा प्रश्न चौथा प्रश्न आहे एक्सप्लेन द फॉलोईंग कन्सेप्ट इन शॉर्ट पहिला आहे सरोगसी इन वुमन इफ देर इज प्रॉब्लेम रिगार्डिंग द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ न्यूटेरस देन हेल्प द अनदर वुमन एखाद्या दाम्पत्यामध्ये जर पत्नीला गर्भाशयामध्ये तिच्या एम्ब्रिओ म्हणजेच निर्मिती होऊ शकत नसेल तर अशा वेळेला टेस्ट्यूबमध्ये एग जो आहे तो फर्टिलाईज केला जातो आणि मग त्या तयार होणाऱ्या भ्रूणाला एका दुसऱ्या मातेच्या शरीरामध्ये वाढीसाठी इम्प्लॅन्ट म्हणजेच रोपण जे आहे ते रोपण केलं जातं गॅमिट्स आर फर्टिलाईज आउटसाईड इन टेस्ट्यूब अँड इम्प्लांटेड इन द सरोगेट मदर इन विट्रो फर्टिलायझेशन इथे आकृतीमध्ये दिलेलं आहे ज्यामध्ये इट इज डन इन द टेस्ट ट्यूब ओम जे आहे अंडपेशी जे आहे त्या अंडपेशीमध्ये माणसाचा मेल गॅमेट ज्याला आपण शुक्राणू म्हणतो तर तो शुक्राणू किंवा स्पर्म जो आहे तो सोडला जातो अँड ट्यूबमध्येही इन विट्रो फर्टिलायझेशन प्रोसेस होते स्पम बँक फ्रॉम फिजिकली अँड मेडिकली फिट पर्सन डोनेट स्पम्स कलेक्ट अँड स्टोअर इन स्पम बँक ए बी सी असे तीन मुद्दे आहेत प्रत्येक मुद्द्याला एक गुण याप्रमाणे तीन गुणांचा हा प्रश्न ऑब्झर्व द दे फॉलोईंग डायग्राम राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन आकृती तुम्ही ओळखली हो असेलच कॉक्रोच म्हणजे झुरळाची आकृती आहे टू विच फायलम डज द ॲनिमल इन्क्लुडेड इन द डायग्राम बिलो उत्तर आहे आर्थोपोडा व्हॉट इज द एक्झस्कलटन मेडअप उत्तर आहे कायटीन व्हॉट इज द सिमेट्री आणि याचं उत्तर आहे बायोलॅट्रल सिमेट्री सिक्स क्वेश्चन आहे कम्प्लीट फॉलोईंग चार्ट अँड स्टेट विच प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन इट रिप्रेझेंट प्रोसेस जर तुम्ही दिली तर त्याला एक गुण मिळणार आहे ही प्रोसेस कोणती आहे तर एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन युझिंग कार्बोहायड्रेट्स प्रोटीन अँड फॅट दोन मार्क तक्ता पूर्ण करायला मिळणार आहेत त्या तक्त्यामध्ये जे ठळक अक्षरातले मुद्दे आहेत ते गाळलेल्या जागांसाठी आहेत त्यामुळे प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क अशा चार गाळलेल्या जागा तुम्हाला दिसून येतील एरोबिक रेस्पिरेशन जे आहे ऑक्सिजन च्या मदतीने ऑक् होणारं श्वसन ऑक्सी श्वसन ज्याला म्हणतो ज्यामध्ये लिपिडचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये होतं कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लायकोलिसिस या प्रक्रियेद्वारे पायरोहीक ॲसिडमध्ये होतं आणि प्रोटीनचं रूपांतर जे आहे प्रथिनांचं ते अमिनो ॲसिडमध्ये होतं शेवटी जाऊन क्रेपसायकलच्या मदतीने जी क्रिया होते ज्यात कार्बन डायऑक्साईड टू ओ आणि एनर्जी म्हणजेच पी ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ऊर्जा समृद्ध संयुग आहे ज्याच्यामुळे आपल्याला एनर्जी जी आहे ती एनर्जी मिळते तर असा हा एरोबिक रेस्पिरेशनचा चार्ट सेवन क्वेश्चन आहे मेक अ टेबल बेस ऑन फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड कॉरस्पॉन्डिंग डिवायजेस इथे तुम्हाला फॉर्म ऑफ एनर्जी दिलेले आहेत आणि त्यावर आधारित डिव्हाइसेस जे आहेत उपकरणं जी आहेत ती द्यायची आहेत इलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक आयर्न गिजर हीटर किंवा ओव्हन येऊ शकतं मेकॅनिकलमध्ये सुईंग मशीन शिलाई मशीन आपली किंवा बायसिकल येऊ शकते थर्मलमध्ये चुल्हा किंवा फर्नेस भट्टी जी आहे ती येऊ शकते तर सोलारमध्ये सोलार कुकर सोलार हीटर असे डिव्हायसेस तुम्ही देऊ शकता आठवा प्रश्न आहे कंप्लीट द पॅरेग्राफ युझिंग प्रॉपर वर्ड्स कंसामध्ये काही शब्द दिले आहेत त्याच्यामधून अचूक शब्द तुम्हाला आ, या तक या दिलेल्या पॅसेजमध्ये भरायचे आहेत तो पॅसेज आहे स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन ओशन ड्यू टू व्हेरियस रिझन द ऑइल मे प्रू फेटल अँड टॉक्झिक टू ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेअर फ्रॉम सरफेस ऑफ वॉटर बाय मेकॅनिकल मेथड However, bacteria like Pseudomonas species and Alkanovorax borcumensis have the ability to destroy the pyridines and other chemicals. Hence, these bacteria are used to clear the oil spill. These are called as hydrocarbonoclastic bacteria, that is HCB. HCB decompose the hydrocarbons and bring about the reaction of carbon with oxygen. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इज फॉर्म इन धिस प्रोसेस इच ब्लँक हाफ मार्क या पद्धतीने याचं गुणदान होणार आहे यासाठी तुम्ही पुस्तकाचं वाचन जे आहे ते नीट व्यवस्थित करणं गरजेचं आहे शेवटचा पाच गुणांचा महत्त्वाचा प्रश्न सॉल्व्ह द फॉलोईंग क्वेश्चन्स एनी वन फाय मार्क्स वॉट इज बायोटेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी दॅट ब्रिंग्ज अबाउट आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन इन ऑरगॅनिझम फॉर ह्युमन वेलफेअर इज कॉल्ड बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञान म्हणजे काय तर असं तंत्रज्ञान ज्याच्या मदतीने कृत्रिमरित्या जनुकीय बदल आपल्याला प्राणीमात्रामध्ये करता येऊ शकतात आणि जे निश्चितच मानवाच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरू शकतात गिव वन यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी आता पेज नंबर नाईंटी वनवर यापैकी खूप युजेस दिलेले आहेत तुम्ही त्यातील कोणताही एक देऊ शकताय एक इथे दिला आहे एक्सपेन्सेस ऑन डिझीज कंट्रोल हाऊ मिनिमाइज म्हणजेच पिकांना होणारे रोग जे आहे त्या रोगांसाठी होणारा खर्च आपला कमी झाला आहे कारण आपण सिन्स डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टंट व्हेरायटी काही जनुकीय अशा वनस्पती ज्या आहेत त्या आपण तयार केल्या आहेत त्यामुळे आपला हा खर्च कमी होताना दिसतो आहे गिव वन कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी हायब्रीड सीड बायो फर्टिलायझर्स आणि पुस्तकातील इतर उपयोगसुद्धा तुम्ही देऊ शकता राईट टू बॅक्टेरियल एक्झाम्पल्स ऑफ बायोफर्टिलायझर नॉस्टॉक ॲनाबिना रायझोबियम ॲझॅटोबॅक्टेर किंवा अजोला यापैकी कोणतीही दोन उदाहरणं तुम्हाला इथे बायो फर्टिलायझर म्हणून देता येतील राईट टू नेम्स ऑफ क्रॉप्स जेनेटिकली डेव्हलप बीटी कॉटन आहे बीटी ब्रिंजॉल आहे गोल्डन राईस आहे यापैकी कोणतीही दोन तुम्हाला देता येतील पाच इथे पॉइंट आहेत आणि इच पॉइंट वन मार्क पुढचा प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये विभागणी झालेली आहे ती म्हणजे त्यात पहिली पहिला प्रश्न आहे की जेंडर ऑफ चाइल्ड इज डेटरमाइन बाय द मेल पार्टनर ऑफ कपल ड्रॉ डायग्राम एक्सप्लेनिंग द अबाउ स्टेटमेंट टू मार्क्सचा हा क्वेश्चन आहे की एखाद्या मुलाचं लिंग जे आहे ते लिंग ठरवण्यासाठी दाम्पत्यामधील जो पुरुष आहे तो जबाबदार घटक असतो किंवा वडील जे आहेत ते जबाबदार घटक असतात मग डायग्राम थ्रू तुम्हाला याची मांडणी जी आहे ती द्यायची ज्यामध्ये तुम्ही देणार आहात फादर मेल गॅमेट स्पम्झ आहे मदर फिमेल गॅमेट आहे ओवा आणि स्पम्झमध्ये काय आहे तर ट्वेंटी टू प्लस एक्स ट्वेंटी टू प्लस वाय ओवामध्ये ट्वेंटी टू प्लस एक्स आणि मग मिक्सिंग झाल्यानंतर जर फोर्टी फोर प्लस एक्स एक्स तर मग डॉटर मुलगी जन्माला येणार आहे आणि फॉर्टी फोर प्लस एक्स वाय असं कॉम्बिनेशन आलं तर मुलगा जन्माला येणार आहे हे जर तक्त्यानुरूप तुम्ही देऊ शकला तर तुम्हाला दोन मार्क जे आहेत ते मिळणार आहेत त्यातलाच बी क्वेश्चन आहे की प्रिपेअर अ स्लोगन फॉर कॅम्पेन अगेन्स्ट फिमेल फर्टिसाईड सेमीची अडचण अशी येते की बऱ्याचदा प्रश्नाचा अर्थच कळत नाही इथे तुमचा फिमेल फटिसाईडमुळे गोंधळ होऊ शकतो फिमेल फटिसाईड म्हणजे स्त्री हत्या याविषयी स्लोगन घोषवाक्य तयार करायचं आहे कोणतंही स्लोगन तुम्ही तयार करू शकता दोन इथे दिलेली आहेत गर्ल इज नॉट इक्वल टू टेन्शन बट शी इज इक्वल टू टेन सन्स फ्रेंड वाईफ सिस्टर मदर डॉटर वेन यू किल अ गर्ल किल मेनी अदर्स तर अशा पद्धतीने कोणतंही एक तुम्हाला इथे स्लोगन द्यायचं आहे सी आणि डी यामध्ये क्वेश्चन आहे वन वन मार्क्ससाठी असा म्हणजे पहिला ए पाहिला आपण बी पाहिला आणि हे सी आणि डी असा हा दुसरा प्रश्न गुंता गुंतागुंतीचा थोडासा प्रश्न आहे इन द फॉलोइंग फिगर एक्सप्लेन हाऊ न्यू फंगल कॉलनीज ऑफ म्युकर आर फॉर्म फंगी लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी दे हॅव स्पोऱ्यांजिया वन्स द स्पोर्स आर फॉर्म स्पोरॅन्जिया बर्स्ट अँड स्पोर्स आर रिलीज स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म तुम्हाला प्रश्नामध्ये फंगल कॉलनी म्युकरची कशी तयार होते ते विचारलं आहे दिलेली डायग्राम तुम्ही बघितली तर इथे स्पोरँजियम जो आहे त्या स्पोरॅन्जियममध्ये स्पर्म्स असतात स्पोरँजियम फुटला बर्स झाला की ते स्पोर्स बाहेर पडतात ओल्सर जागी पडले तर नवीन फंगल कॉलनी तयार होते एक मार्क याला तुम्हाला मिळणार आहे आणि डी क्वेश्चन आहे आयडेंटिफाय अँड स्टेट द टाईप ऑफ रिप्रोडक्शन रिप्रेझेंटेड इन द अबाउ फिगर या आकृतीला तुम्हाला ओळखायचं आहे आणि प्रकार सांगायचा हा कोणता रिप्रोडक्शनचा प्रकार आहे इथे आकृतीमध्ये स्पोअर फॉर्मेशन आहे आणि अर्थातच हा असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शनचा प्रकार येतो अशा रीतीने विज्ञान भाग दोनची सेमीसाठीची ॲक्टिव्हिटी शीट इथे आपण पाहिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू